दोन्ही पायांनी अपंग असूनही कुंभारगाव शिबेवाडी येथील महेश कुंभारची जगण्याची धडपड धडधाकट तरुणांनाही लाजवणारी पाटण तालुक्यातील कुंभारगावची शिबेवाडी येथील महेश शिवाजी कुंभार जे काही करतो ते तरुणांनाही लाजवणारं असतं महेश अत्यंत सफाईदारपणे तबला वाजवतो पकवाज वाजवतो डोलकी वाजवतो त्याचबरोबर ड्रमसेट ट्रिपल आणि कच्चीही वाजवतो वडिलांच्या कीर्तनाला पकवाजाची साथ संगत करतो याबरोबरच आपला कुंभार व्यवसाय करताना अतिशय कौशल्यपूर्ण अशा मातीच्या चुलीही बनवतो एवढंच नव्हे तर महेश चक्क चक्कपीठाची चक्की चालवतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महेश तळमावले येथे गाड्याच्या रिंगचा आऊट काढण्याचेही काम करतो हे सगळं करणारा महेश दोन्ही पायांनी अपंग आहे पण त्याची ही जगण्याची धडपड धडधाकट तरुणांनाही लाजवणारी आहे महेशचं शिक्षण शिक्षणवर्षी बापूजी साळुंके स्थापित स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले येथे झालं आहे इयत्ता दहावीपर्यंत शिकलेल्या महेशला अभ्यासात प्रगती साधता आली नाही मात्र शिक्षण घेत असतानाच आकाशवाणी आर्टिस्ट सुनील राजे यांनी त्यांच्यातला कलाकार ओळखून त्याला तबला वादनाचं शिक्षण दिलं विशेष म्हणजे महेशने अल्पावधीतच आपला तबल्यावरचा कसबी हात दाखवून दिला त्याने तबल्याबरोबरच पकवाज ढोलकी ड्रमसेट ट्रिपल कच्ची संभळ या सर्व वाद्यावर हात साफ केला आहे सुनील राजे यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे तो आज सफाईदारपणे ही सर्व वाद्य वाजवतो एवढंच नव्हे तर तो आपल्या घरातील पिठाची चक्कीही कोणाचीही मदत न घेता चालवतो चक्की चालू करण्यापासून ते धान्य चक्कीत होतण्यापर्यंत सर्व कामे महेश कोणाच्याही मदतीशिवाय करतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे महेशचा कुंभार व्यवसाय आहे तो मातीच्या सुबक चुली बनवतो त्यामध्येही त्याचा हातखंड आहे त्याने बनवलेल्या चुलींनाही चांगली मागणी आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं तळमावले या ठिकाणी स्वतःचं दुकान आहे दुचाकी गाड्यांच्या चाकांचे आऊट काढण्याचे काम महेश अत्यंत चांगल्या पद्धतीनं करतो ही सर्व कामे करत असताना त्याला कधीही आपण दोन्ही पायांनी अपंग असल्याची अडचण आली नाही आणि महेशनेही आपल्या अपंगत्वाचं भांडवल केलं नाही मात्र त्यालाही असं वाटतंय की शासनाने ग्रामीण भागातील अशा अपंगांसाठी त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक हातभार लावणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी शासनातर्फे उद्योग व्यवसाय उभारून देणे गरजेचे आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महेश आजच्या तरुण पिढीला खऱ्या अर्थानं जगण्याचा संदेश देतोय महेशच्या वडिलांनाही महेशचा अभिमान वाटतो महेश म्हणतोय प्रत्येक अपंगाची व्यवसाय करण्याची तयारी आहे त्याला शासनाचं पाठबळ लाभलं तर निश्चितच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे अपंग सक्षमरित्या उभे राहतील महेश कुंभारच्या या जगण्याच्या लढाईला मनापासून सलाम एस पिओेटिवसाठी सुनील परीट कराड नमस्कार मी महेशिवाजी कुंभार मी कुंभारगावच्या शिरवाडी रहिवासी असून मी दोन्ही बाईने अपंग आहे आणि माझं शिक्षण श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमोले या ठिकाणी झालेलं आहे माझं शिक्षण पाचवी ते दहावी झालं आहे शिक्षण घेत असताना श्री सुनील राजे सरांची मुलाखत झाली आणि त्या माध्यमातून सरांनी एक माझ्या आतला कलाकार निर्माण करून त्यांनी मला कले कले कला संदर्भात भाग पाडून ते मी शिक्षण घेतलं आणि आज त्या मला अभिमानायच्या सरांचा त्यांच्यामार्फत मी तबला वाजवतो फकवाद वाजवतो तसेच माझे वडील कीर्तनकार असून मी त्यांच्यासोबत कीर्तनाला जाऊन त्यांच्या कीर्तनात सहभागी होतो माझ्या घरी असलेली पिठाची चक्की तसेच कुंभारकाम चुली बनवण्याचं करतो आणि माझा जो व्यवसाय आहे तर मला मार्केटमध्ये की गॅरेजचं काम करतो मी म टू टू व्हीलरच्या रेमा बनवण्याचं काम करतो आणि याच्यावरतीच माझा उदरनिर्वाह चालू आहे या सर्व गोष्टी करत असताना मला असं वाटतं आहे की शासनाने सर्व अपंगाकडे या गोष्टीचे लक्ष देऊन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करावा आणि त्यांना इथून पुढचं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन द्यावे अशी माझी सरकारला विनंती आहे